नमस्कार, लोकमत भक्तीच्या सगळ्या प्रेक्षकांना ज्योतिषरत्न सौ प्रीती कुलकर्णीचा मनापासून नमस्कार आणि दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. दिनांक 5 नोव्हेंबर 2021, वार शुक्रवार. आज बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा आहे. दीपावलीचा पाडवा शुभ दिवस आहे. आज आज चंद्र तुळ राशीतून राशीभ्रमण करतो आहे. बघूया आजचं राशीभविष्य. मेषरास. मेष राशीच्या व्यक्तींचा छान जाणारा दिवस आहे. विशेष करून महिलांचा छान जाणारा दिवस आहे. अर्थात पाडवा आहे आणि पाडव्याची छानशी गिफ्ट भेट तुम्हाला आज प्राप्त नक्की होऊ शकते. म्हणजे खूप हट्ट करणं वगैरे हे काही गरजेचं नाही. अगदी मनापासून मिळालं तर एखादं फूलसुद्धा लाख मोलाचं असतं. त्याप्रमाणेच छान जाणारा पाडव्याचा तुमचा दिवस आहे. मात्र आज पोटाच्या बाबतीत थोडीशी काळजी घेणं, मुखावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये स्थिरता प्रदान करून देणारा मेष राशीच्या व्यक्तींना आजचा जाणारा दिवस आहे. शेअर मार्केटमध्ये किंवा कमोडिटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, योग्य सल्ला घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. पॉवर सेक्टर आहे, बँकिंग क्षेत्र आहे, सोन्यातली गुंतवणूक आहे, लाभदायी ठरणार आहे. आणि तसंही तुम्ही सराफीच्या व्यवसायात असाल किंवा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला डायरेक्ट करायची असेल तर आज पाडवा आहे. पत्नीसाठी सोन्याची वस्तू घेणंही होईल आणि सोन्यामधली चांगली इन्व्हेस्टमेंटसुद्धा आज होऊ शकते. आजच्या दिवसामध्ये तुम्ही अन्नदान करणं हे जास्त लाभप्रद असेल. वृषभरास. वृषभ राशीच्या व्यक्तींचा सामान्य जाणारा दिवस आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणं हे जास्त हितकारक असणार आहे. घरामध्ये राहणं, आळस येणं किंवा खूप काम करण्याची अनिच्छा होणं, सुट्टीचा थोडासा एन्जॉय करणं असं नोकरदार व्यक्तींचा असण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना, ज्या व्यक्ती कापड व्यवसायात आहे, ज्वेलरीचे व्यवसायात आहे, सराफीच्या दुकानात आहेत किंवा फूड रिलेटेड क्षेत्रात कार्य करता आहेत, लाभाचा आणि यशाचा दिवस आहे. आर्थिक गणित जुळवून देणारा आणि प्रगती करून देणारा दिवस आहे. पण मात्र किरकोळ कारणांवरनं एखाद्या क्लायंटशी कटकट होण्याचीसुद्धा शक्यता व्यावसायिकांना निर्माण होती आहे. शांत राहून डिसिजन घ्या, काळजी घ्या आणि विष्णूची आराधना करायला विसरू नका. मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींचा छोटे प्रवास घेऊन येणारा आजचा जाणारा दिवस आहे. किंवा तुम्ही प्रवासाला जाल, मग ते फिरण्यासाठी असो, पर्यटनासाठी असो, तीर्थक्षेत्री जाण्यासाठी असू देत किंवा महिलांचं माहेरी जाणं असू देत, आजचा भरगच्च दिवस जाण्याची शक्यता आहे. समारंभ, घरामध्ये एखादा मंगल कार्य ठरल्यामुळे त्याची धावपळ होणं, नोकरी व्यवसायातनंसुद्धा चांगले लाभ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये भावंडांना पण थोडासा वेळ द्या आणि कुलस्वामिनीची नक्की आराधना करा. कर्करास. कर्कराशीच्या व्यक्तींचा चांगला जाणारा दिवस आहे. वडिलांच्या प्रकृतीची थोडीशी काळजी भेडसावणारा किंवा काळजी घ्यायला लावणारा दिवस आहे. मात्र तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धिंगत्ता आणून देणारा, मग जनरल स्टोअर असेल तुमचं, किराणाचं दुकान असेल किंवा तुमचा होलसेलचा व्यवसाय असू देत, धान्याचा असू देत, कापडासंबंधी तुमचा व्यवसाय असू देत, लिक्विड संबंधी तुमचा व्यवसाय असू देत, केमिकल संबंधी तुमचा व्यवसाय असू देत, चांगले लाभ बघायला मिळणार आहे. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक देखील तुम्हाला फायदा देणारी ठरू शकते. कर्कराशीच्या व्यक्तींनी आज देवीची सप्तशृंगी किंवा सप्तशतीची आराधना करणं, कुंजिका स्तोत्राचं पठण करणं लाभदायी ठरेल. सिंहरास. सिंहराशीच्या व्यक्तींचा छान जाणारा दिवस आहे. म्हणजे रवी जरी अजून तुळ राशीतनं राशीभ्रमण करत असला तरी पण देखील तुम्हाला लाभ देणारा आजचा जाणारा दिवस आहे. संततीकडनं लाभ होत आहेत, आनंद वार्ता समजत आहेत आणि त्यासोबतच आज तुम्हाला तुमच्या घरातनंसुद्धा चांगला सपोर्ट मिळतो आहे. नवीन नोकरीच्या सुसंधी, नोकरीमध्ये प्रमोशन चांगले योग येत आहेत. व्यावसायिकांनासुद्धा, जे व्यक्ती वैद्यकीय व्यवसायामध्ये आहेत किंवा वैद्यकीय व्यवसायाशी संलग्न व्यवसाय करता आहेत,
त्यांनी मात्र फक्त काळजी घेणं महत्त्वाचं ठरतंय. बाकी सगळ्यांना आजचा दिवस खऱ्या अर्थाने चांगला जाणार आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसामध्ये दत्तबावनीचं पठण करणं किंवा दत्तकवचाचं पठण करणं लाभदायी आहे. कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींचा थोडा खर्चिक दिवस आहे, अर्थात पाडवा आहे. पाडव्याला खर्च होणारच आहे. आपण आपल्या घरच्या व्यक्तींना, आपल्या पत्नीला काही गिफ्ट देणं, प्रेझेंट देणं हा तर एक सोहळाच असतो आणि आनंद देणारा असतो. म्हणजे तुमच्या बाबतीत बघितलं तर तो सोहळाच ठरतो, कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीला आनंद द्यायचं ठरवलं, सरप्राईज द्यायचं ठरवलं, तर तुम्ही अत्यंत उत्कृष्टरित्या ती गोष्ट पार पाडत असतात आणि त्यामुळेच आज आनंद द्विगुणित करून देणारा दिवस आहे. मात्र प्रकृतीकडे आज जरा जास्त लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. हाताखालच्या व्यक्तींकडनं सुद्धा तुम्हाला आज मदत मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे कामाचाही ताण वाढू शकतो आणि प्रकृतीकडेही दुर्लक्ष होऊ शकतं. काळजी नक्की घ्या आणि आज दत्त महाराजांची किंवा विष्णूची आराधना करा. तुळरास. तुळ राशीच्या व्यक्तींचा आजचा चांगला जातो आहे दिवस. चंद्र तुमच्या राशीतनं राशीभ्रमण करतो आहे. म्हणजे काय म्हणतात ना, तुम्ही इन्व्हेस्टमेंट बाबतीत विचार करत असाल, तुम्ही जर तुमच्या मित्रांच्या योग्य सल्ल्यानुसार काही गोष्टी करू इच्छित असाल, पैसे इन्व्हेस्ट करण्याचा विचार चालू असेल, थांबा, ब्रेक घ्या. त्याला मात्र आज तुम्हाला ब्रेक लावणं गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्ही फक्त विचार करणं, नियोजन करणं, प्लॅनिंग करणं, त्याच्यावर आपल्या व्यक्तीचा सल्ला घेणं हे ठीक आहे. इन्व्हेस्टमेंटची घाई करू नका. रवी बदल हा त्याच्यासाठी कालावधी आहे, त्यामुळे थांबा. तुळ राशीच्या ज्या व्यक्तींना विवाह करण्याची इच्छा आहे त्यांना चांगले संकेत मिळू शकतात. आजच्या दिवसामध्ये ना देवीची उपासना करणं, इष्टदेवतेची आराधना करणं आणि अन्नदान करणं लाभदायी ठरेल. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आर्थिक बाबतीत गणित जुळवत पण खर्च करत संमिश्र अशा दिवस जाणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी व्यवसायामध्ये डोळे उघडे ठेवून आज व्यवसायाकडे बघणं किंवा कार्य करणं, समोरची व्यक्ती तेवढी विश्वासपात्र आहे का, मग उधारीवर पैसे देणं किंवा मदत करणं किंवा उधारीवर माल देणं हे केलं पाहिजे. शेअर मार्केटमधली गुंतवणूकसुद्धा विचारपूर्वक करा. सोन्यामधली गुंतवणूक मात्र लाभ देणारी ठरेल. पती पत्नींमध्ये किरकोळ तणाव असू शकतो, मात्र आज पाडवा आहे त्याच्यामुळे बाकी सगळं विसरून आनंद घेणं आणि आनंद देणं याला खूप महत्त्व आहे. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींना प्रवास योग घेऊन येणारा दिवस आहे. महिलांना माहेरी जाण्याचे चांगले योग येत आहेत. अर्थातच आजच्या दिवसामध्ये ज्यांना शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी प्रवास करायचा आहे त्यांनासुद्धा शुभ कालावधी आहे. व्यवसायामध्ये आर्थिक घडी आज चांगली बसण्याची शक्यता आहे. खूप मोठे जरी फायदे झाले नाही तरी भविष्यातल्या चांगल्या मोठ्या फायद्यांना आज सुरुवात मात्र होऊ शकते. आजच्या दिवसामध्ये तुम्ही देवीची आराधना आणि त्यासोबतच मारुतीची आराधना करणं लाभदायी ठरेल. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींचा आज घरामध्ये यशस्वी जाणारा दिवस आहे. घरात यशस्वी जाणार असं मी म्हणतीये का, तर आई, भगिनी आणि पत्नी यांची यथोचित साथ मिळणार आहे. थोडासा आराम करावा, आनंद घ्यावा असं काहीसं वाटणार आहे. मात्र आज पाहुणे मंडळींचं आगमनसुद्धा घरात होऊ शकतं आणि त्यांची सरबराईत करणं, त्यांचा पाहुणचार करणं याच्यातसुद्धा तुम्हाला वेळ द्यावा लागणं असं घडू शकतं. उधार उसनवारी देताना, मदत करताना थोडं जागसूद राहा. मात्र उधार उसनवारीचे पैसे परत येण्याची सूचिन्ह आहे, त्याबाबतीत तुम्ही कॉन्टॅक्ट करणं महत्त्वाचं ठरेल. आजच्या दिवसात जर तुम्ही शाबरी कवचाचं पठण केलं आणि अन्नदान केलं, पांढऱ्या वस्तूंचं दान केलं तर लाभ ठरेल. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींचा नवीन नोकरीच्या सुसंधी आणि जीवनाच्या जोडीदाराकडनं आनंद वार्ता असा संमिश्र आनंदाचा दिवस जाण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसामध्ये व्यवसायामध्ये सुद्धा चांगली उन्नती आणि प्रगती पाहायला मिळणार आहे. मित्रांबरोबर एक चांगली संध्याकाळ किंवा चांगली दुपार तुम्ही व्यतीत करू शकता. कुलस्वामिनीची आराधना करा.
म्हणजे यश चांगलं बघायला मिळेल. मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींचा प्रकृतीच्या थोड्याशा तक्रारी घेऊन येणारा, विशेष करून महिलांना प्रकृतीच्या तक्रारी जाणवून देणारा असा दिवस आहे. पायाच्या टाचा दुखणं, पायात गोळे येणं, गुडघ्यांचा किंवा वेरिकोबेनचा त्रास होणं, कमरेसंबंधी त्रास होणं असं महिलांना होऊ शकतं. ज्यांना लो बी पीचा त्रास आहे त्यांनी अधिक लक्ष देणं, उपाशी न राहणं हे महत्त्वाचं आहे. आजची इन्व्हेस्टमेंट ही उद्याची फायदा देणारी गोष्ट ठरेल हे मात्र नक्की. म्हणून सोन्यामध्ये, चांदीमध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट करणं लाभदायी ठरणार आहे. आज तुम्ही विष्णू आराधना किंवा तुमच्या जर गुरु केले असतील त्या गुरूंची आराधना करणं हितकारक ठरेल. हे होतं आजचं राशीभविष्य. उद्याचं राशीभविष्य घेऊन मी उद्या भेटीला येतेच आहे. तोपर्यंत नमस्कार.